आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्याकडे आहेत एकदम हिरवीगार ताजी अशी शिमला मिरची. मी बिया त्याच्यामध्ये काढून घेतल्यात, सर्वच मिरच्यांमधल्या काढल्या नाहीत, काही मिरच्यांमधल्या काढून घेतल्यात. ज्या मिरच्यांमध्ये खूप कोवळ्या आहेत त्याच्यामधले मी काढल्या नाहीत. आणि सुरीने एका बाजूने कट देऊन घेतला आहे, त्याच्यासाठी वाटण तयार करूयात. मुठभर शेंगदाणे, 7-8 हिरव्या मिरच्या, 1 लसूणची कांडी घेतलेली आहे. आणि हे वाटण आपल्याला पहिल्यांदा पाणी न घालताच वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता देखील घातला आहे. पोळच फिरवून घेतलं की थोडंसं पाणी घालून या पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार, कारण आपण हे वाटण शिमला मिरचीमध्ये भरून घेणार आहोत. तर हे शिमला मिरची आपण हे वाटण शिमला मिरचीमध्ये भरून घेऊयात अशा पद्धतीने चमच्याने. आणि बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी जिरं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा हिंग देखील घालूया, जेणेकरून कुठल्याही भाजीमध्ये हिंग घातला तर ॲसिडिटीचा काही प्रॉब्लेम होत नाही, भाजी देखील चविष्ट लागते. तर आता सगळ्यात शिमला मिरची आपण या तेलामध्ये मंदाच्यावरती छान अशा परतून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये आता कढीपत्ता देखील घालून घेऊयात. तेलामध्ये अगोदर कढीपत्ता घातला नाही, कारण कढीपत्ता घातला की जी शेगडी आहे ती खूप खराब होते. थोडंसं हळद घातली आणि थोडासा ओवा देखील घालून घेतला आहे. मिरच्यांवरती देखील थोडंसं मीठ स्प्रिंकल करून घेतलं आहे. आणि प्रत्येक शिमला मिरची छान अशी आपल्याला या तेलामध्ये मंदाच्यावरती खरपूसाच्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. छान अशा परतल्या गेल्या की भाजी खूप छान लागते. प्रत्येक शिमला मिरची सगळ्या बाजूने छान परतून घ्यायची, याच्यासाठी मध्ये मध्ये त्यांना या पद्धतीने परतून घ्यायचं. जी बाजू परतली आहे ती वरती करायची, जी बाजू थोडीशी कच्ची आहे ती बाजू खालची बाजू ठेवली की छान असं झाकण ठेवून मस्त परतली जाते. प्रत्येक शिमला मिरची छान अशी परतली गेली की बरंचसं तेल उडतं. तर त्या तेलामध्ये जे वाटण आपलं शिल्लक असतं ते पसरवून ठेवायचं. आणि प्रत्येक शिमला मिरची जी चांगली परतली गेलेली आहे ती या पद्धतीने वरती घ्यायचं. आणि कढीच्या तळाला छान असं जे वाटण शिल्लक आहे ते पसरवून ठेवायचं, त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. अर्धा मिनिट झाला की त्याच्यानंतर आपल्याला जो मसाला आहे तो छानसा मिक्स करून घ्यायचा. प्रत्येक शिमला मिरचीला हा मसाला लागला पाहिजे आणि चांगला तो तळला देखील गेला पाहिजे. थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं त्याच्यामध्ये फक्त 2-3 चमचे पोहे खायचे चमचे मीठ घालायचं. आणि म्हणजे जे काही वाटण शिल्लक असतं ते देखील भाजीमध्ये जातं. आणि मस्त अशी लपथपीत शिमला मिरचीची भाजी तयार होते. झाकण ठेवायचं थोडा वेळ, अर्धा मिनटानंतर एकदा चेक करायचं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून भाजीला पुन्हा अर्धा एक मिनिट वाफ द्यायची. मस्त अशी ही झटपट ऑफिस डब्यासाठी शिमला मिरचीची भाजी तयार होते. चवीला अतिशय उत्कृष्ट लागते. नक्कीच एकदा करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.